खरं तर तुम्ही एक वोकल नेते आहात शिवसेनेचे आणि तितकेच लोकल सुद्धा आहात कारण तुम्ही सभागृहामध्ये जेवढा आवाज आहात विरोधकांचा तेवढा तुम्ही रस्त्यावरची लढाई सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने लढता अगदी सामान्य कार्यकर्त्यासारखे तुम्ही जाता आणि तिथे लिटरली तुम्ही फाईट करता मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्ही चार विषयांमध्ये एम ए केलेला आहे राज्यशास्त्र समाजशास्त्र योगशास्त्र आणि तुम्ही पत्रकार सुद्धा आहात तेव्हा अशा लढाईच्या वेळी नेमका कुठला विषय तुम्हाला जास्त उपयोगी येतो हे सगळे सोडून दुसरेच विषय उपयोगी येतात <laughs> परंतु राज्यशास्त्र असेल समाजशास्त्र असेल पत्रकारितेचं असेल जर्नालिझम असेल मी या मी त्याच्यामध्ये पण केलेलं आहे निश्चित सगळ्या उपयोगाचा वेगवेगळ्या प्रसंगांवरूप फायदा होत असतो उपयोग होत असतो फायद्यापेक्षा मी उपयोग शब्द वापरेल फायद्यासाठी आपण नाही करत या गोष्टी परंतु समाजशास्त्राचा समाजाच्या वेगवेगळ्या व्यथा अडीअडचणी जाणून घेताना समाजशास्त्र उपयोगी पडतं राज्यशास्त्र मग पुन्हा पूर्ण जगातील राजकीय स्थिती काय थी, भारतातील काय थी, महाराष्ट्रातील काय आणि त्याच्यामुळे जुनं राजकारण काय मधल्या काळातलं राजकारण काय प्राचीन काळातलं काय आताच्या काळातलं काय याचाही अभ्यास होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं योगशास्त्र एक आपलं जुनं शास्त्र आहे आज आपल्याकडचं मूळ शास्त्र बाहेरच्या जगात शिकवलं जातं आणि आपणच त्याला विसरतो मला असं वाटतं आणि आज हे नवनवीन जीम वगैरेचे फॅड आहे त्याच्यापेक्षा यो योग तर लाखपटीनं चांगला आहे असं माझं मत आहे मी त्याच्या विरोधातला नाही परंतु योगच्या बाजू मांडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पत्रकारिता जर्नालिझम जर्नालिझम जो जुना तो आत्ताचा मॉडर्न या सगळ्या विषयात ठिकठिकाणी फरक आहे आधीची पत्रकारिता त्याच्यात फरक आहे मधल्या काळातली पत्रकारिता त्याच्यात फरक आहे आताची पत्रकारिता त्याच्यात फरक आहे परंतु हे सगळे क्षेत्र अतिशय प्रभावी क्षेत्र आहे मला असं वाटतं याचा अभ्यास आपल्याला असण्याची आवश्यकता वाटते मला